तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या एम एस स्टडी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीमधील गणित भाग 1 या विषयाची प्रथम सत्राची परीक्षा पेपर पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर हा 2024-25 आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या एम एस स्टडी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओ लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्राला नक्की शेअर करा. आणि तुम्हाला इयत्ता 10वीमधील कोणत्याही विषयाचे जर प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर पहा, हा पेपर तुम्हाला एकूण 40 मार्कांचा असणार आहे आणि हा पेपर तुम्हाला सोडवण्यासाठी 2 तास वेळ दिला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण ही प्रश्नपत्रिका पाहण्यास सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम आहे तुम्हाला इथे काही सूचना दिलेल्या आहेत. तर त्यांनी इथे तुम्हाला 5 सूचना दिलेल्या आहेत. तर या सूचनांचे पालन करून तुम्हाला हा पेपर सॉल्व करायचा आहे, म्हणजे सोडवायचा आहे. तर पहा, आता यामध्ये आहे प्रश्न क्रमांक 1, त्यामधील ए. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिले आहेत, त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा. तर पहा, असा तुमचा तुम्हाला इथे प्रश्न दिला आहे. तर तुम्हाला खाली काही प्रश्न दिले आहेत, तर याखाली तुम्हाला खाली काही पर्याय दिलेली आहेत. तर यातील योग्य पर्याय निवडून तुम्हाला जे ॲन्सर असेल, जसे की ए असले ते ए लिहायचं आहे, अशी तुम्हाला यांची उत्तरे लिहायची आहेत. तर त्यांनी असे तुम्हाला इथे किती 4 प्रश्न दिलेली आहेत आणि ही 4 प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यामध्ये हा तुमचा 4th प्रश्न आहे. तर असे तुमचे 4 प्रश्न असणार आहेत आणि हे 4 प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी असतील. तर त्यानंतर आहे आता प्रश्न क्रमांक 1 बी. खालील उपप्रश्न सोडवा. तर आता तुम्हाला इथे त्यांनी 4 उपप्रश्न दिलेली आहेत आणि हे 4 उपप्रश्न तुम्हाला एका मार्कांसाठी असतील. तर असे हे 4 उपप्रश्न तुम्हाला 4 मार्कांना असतील. तर हे 4ही उपप्रश्न एकदा व्यवस्थित पाहून घ्या, त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूत. तर त्यापुढे आहे आता क्वेश्चन नंबर 2, म्हणजे प्रश्न क्रमांक 2, त्यातील 1. खालीलपैकी कोणतीही 2 कृती पूर्ण करून लिहा. तर पहा, तर तुम्हाला खाली काही प्रश्न दिलेत आणि त्या प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ते 2 प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. तर पहा, त्यामध्ये हा तुमचा 1 प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर देखील दिले आहे, फक्त काही ठिकाणी अशी चौकटी दिली आहे, त्या चौकटी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. त्याचप्रमाणे पुढील देखील प्रश्न आहे, वर्ग समीकरण सोडवण्याची कृती पूर्ण करा. तर इथे देखील तुम्हाला उत्तर दिलेले आहे, फक्त काही ठिकाणी चौकटी आहेत, त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. आणि त्यापुढे 3रा प्रश्न आहे. तर तुम्हाला त्यांनी इथे 3 प्रश्न दिले, तर याचे देखील तुम्हाला खाली दिलेले अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा. तर असा तुमचा प्रश्न आहे आणि यामध्ये तुम्हाला उत्तर देखील दिले आहेत, फक्त काही ठिकाणी या चौकटी आहेत, त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. तर असे तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 एमध्ये असे 3 प्रश्न आहेत आणि हे तुम्हाला यापैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढे आहे आता प्रश्न क्रमांक 2 बी. खालीलपैकी कोणतीही 4 उपप्रश्न सोडवा. तर आता तुम्हाला त्यांनी इथे किती 5 उपप्रश्न दिलेली आहेत आणि या 5 उपप्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 4 उपप्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ते प्रश्न तुम्हाला 8 मार्कांसाठी असणार आहेत. तर हे प्रश्न एकदा व्यवस्थित पाहून घ्या, त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूत. तर त्यापुढे आहे आता प्रश्न क्रमांक 3, त्यातील ए. खालीलपैकी कोणत्याही 1 कृती पूर्ण करून लिहा. तर आता त्यांनी इथे तुम्हाला खाली 2 प्रश्न दिलेली आहेत आणि या 2 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 1 प्रश्नाचे उत्तर लिहायचं आहे आणि तो प्रश्न तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहे. तर पहा, त्यामध्ये तुमचा हा 1 प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे तुम्हाला इथे त्यांनी सोल्युशन देखील दिलेले आहे आणि या ठिकाणी तुम्हाला खाली काही रिकाम्या जागे, म्हणजे असे चौकटी दिले आहेत, या जागी तुम्हाला फक्त उत्तर लिहायचं आहे. तर असा तुमचा प्रश्न असणार आहे आणि त्यापुढील हा तुमचा 2रा प्रश्न आहे. तर असे तुमचे 2 प्रश्न आहेत, या ठिकाणी देखील तुम्हाला उत्तर दिलं आहे, फक्त काही ठिकाणी चौकटी रिकाम्या आहेत, ते तुम्हाला पूर्ण करून लिहायच्या आहे. तर असे तुमचे 2 प्रश्न आहेत आणि या 2 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणताही 1 प्रश्न लिहायचा आहे आणि तो तुम्हाला 3 मार्कांना असेल. तर त्यापुढे आहे आता बी. प्रश्न क्रमांक 3 बी. खालीलपैकी कोणतीही 2 उपप्रश्न सोडवा. तर आता त्यांनी इथे तुम्हाला 4 प्रश्न दिलेली आहेत आणि या 4 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ते 2 प्रश्न तुम्हाला 6 मार्कांसाठी असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका अतिशय सोप्या पद्धतीची आहे, त्यामुळे तुम्ही या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा. आणि आपल्या एम एस स्टडी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून एवढं लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर त्यापुढे आहे आता प्रश्न क्रमांक 4.
खालीलपैकी कोणतीही दोन उपप्रश्न सोडवा. तर आता त्यांनी ती तुम्हाला किती तीन उपप्रश्न दिलेली आहेत. तर या तीन प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ते प्रश्न तुम्हाला 8 मार्कांसाठी असणार आहेत. म्हणजे एक प्रश्न हा तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे. तर हे तुमचे तीन प्रश्न आहेत. हे तीन प्रश्न एकदा व्यवस्थित पाहून घ्या, त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूत. तर त्यापुढे आहे आता प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणतेही एक उपप्रश्न सोडवा. तर त्यांनी इथे तुम्हाला दोन प्रश्न दिलेले आहेत आणि या दोन प्रश्नांपैकी तुम्हाला कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे आणि तो तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहे. तर हे देखील एकदा प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमची इयत्ता 10वीतील गणित भाग 1 या विषयाची प्रथम सत्राची परीक्षा पेपर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले एम एस स्टडी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून एवढे लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि तुम्हाला जर इयत्ता 10वीमधील कोणत्याही विषयाच्या प्रथम सत्राच्या जर प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार.